नमस्कार, मैं क्षितिजा, इनबीसीएन न्यूज के हिंदी बुलेटिन में आप सभी का स्वागत है। प्राध्यापक एच एम देसरडा, इन्होंने रवि भवन में पत्र परिषद ली है। इस दौरान उन्होंने कहा कि महाराष्ट्र राज्य को लेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को पत्र लिखा है, जिसमें आर्थिक सामाजिक विषमता, पर्यावरणीय नुकसान, कृषि और किसान समस्या आदि को लेकर 12 मुद्दों का समावेश है। इन सभी समस्याओं से उचित कदम उठाकर उन समस्याओं पर निराकरण की मांग की है। पत्रकार परिषदेचा विषय राज्यासमोरील आव्हाने असा व्यापक विषय होता आणि मग त्यात पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यात हे असतील। पण मुख्य मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आणि त्याच्यात 12 मुद्दे आहेत आणि त्या पत्रामध्ये मी असं म्हटलं आहे की राज्यासमोरील आजची जी आव्हानं आहेत ती आर्थिक विषमता आहे, सामाजिक विसंवाद आहे आणि पर्यावरणाचं उद्ध्वस्तीकरण आहे आणि शेती आणि शेतकऱ्याची समस्या ही अव्वल क्रमांकाची समस्या आहे आणि ती दूर करण्यासाठी तुम्हाला काही मूलभूत पावलं उचलावे लागतील। मूलभूत पावलं कुठली उचलायची तर तुम्ही आता असा कायदा करा की फक्त कसणाऱ्यांनाच जमीन ठेवता येईल, फक्त जे जमिनीवर प्रत्यक्ष राबत नाही, कुणबी करत नाही त्यांना जमीन ठेवण्याचा अधिकार नसावा। आणि ते जर केलं तर बरेचसे जमिनीचे प्रश्न आहे, कारण जमिनीमध्ये शेतमजूर जास्त मोठ्या संख्येमध्ये आहे, कूळ आणि बटाईदार आहेत, त्या सगळ्यांचा विचार आपल्याला केला पाहिजे आणि म्हणून याच्यासाठी एक कायदा संमत करा। दुसरं मी त्यांना असं सुचवलं की जमिनीचं अरिष्ट जे आहे त्याचं मुख्य आणि मूळ कारण औद्योगिक आणि रासायनिक शेती आहे आणि तिला आळा घालण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे। या सध्याच्या याच्यातून कंपन्यांचं चांगलं होतं। तिसरं, वन आणि कुरणाचं क्षेत्र वाढणं आवश्यक आहे। चौथं, जलयुक्त शिवाराचा हा जो कार्यक्रम फडणवीस सरकारने राबवला तो फार अशास्त्रीय आणि एका अर्थाने कागदी कार्यक्रम होता। जलयुक्त शिवाराच्या ऐवजी भ्रष्टाचार युक्त शिवार झालेलं आहे। 10,000 कोटी खर्च केले, 25,000 गावात काम केलं आणि 28,000 गावात दुष्काळ झाला। तर यातून बाहेर येण्यासाठी आणि राज्य महाराष्ट्र एक श्रीमंत राज्य आहे, तुम्हाला कर रूपाने जास्त पैसा गोळा करून लोकांच्या कल्याणासाठी खर्च केला पाहिजे आणि दोन गोष्टी ज्याच्यासाठी पैसे लागत नाही पण त्या केल्या पाहिजे। एक म्हणजे मराठी भाषा ही शिक्षण, न्यायदान, प्रशासन आणि लोकव्यवहाराची भाषा केली पाहिजे, हे असं तुम्ही करा। नमस्कार, मैं क्षितिजा, इनबीसीएन न्यूज के हिंदी बुलेटिन में आप सभी का स्वागत है।